हॅलो रवन, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्याविषयी पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारी याविषयी पाहणार आहोत. बेरोजगारी म्हणजे काय हे आधी आपण पाहू. रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीलाच बेरोजगार म्हणता येईल. कारण एखाद्या व्यक्तीची जर काम करण्याची इच्छाच नसेल त्याला आपण बेरोजगार म्हणू शकत नाही. त्याला काम करूच वाटत नाही मग त्याला आपण बेरोजगार कसं म्हणता येईल. त्याला काम करायचं नाही म्हणून त्याला काम भेटत नाही. एखाद्या व्यक्तीला काम करायचं आहे परंतु त्याला काम भेटत नाही त्याला आपण बेरोजगार असे म्हणू शकतो. बेरोजगारीचे काही प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या प्रकारांचे आपण ग्रामीण आणि शहरी असे विभाजन करू ज्यामुळे आपल्याला समजण्यामध्ये सोपं जाईल. त्यापैकी पहिलं पाहणार आहोत आपण ग्रामीण भागातील बेरोजगारी. त्यापैकी पहिला प्रकार आहे खुली बेरोजगारी. काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्यास खुली बेरोजगारी असे म्हणतात. आपण पाहू शकतो की खेड्यामध्ये अनेक भूमिहीन, अकुशल, अर्धकुशल मजूर आहेत, खुली बेरोजगारीचे बळी पडतात. यानंतरची जी पाहणार आहोत ती आहे हंगामी. आपणास माहिती आहे की भारतीय शेती ही हंगामी स्वरूपाची आहे, म्हणजेच सीझनल आहे असे आपण म्हणू शकतो. भारतीय शेती ही सीझनल असल्याने विशिष्ट हंगामातच रोजगार उपलब्ध होतो व नंतरच्या काळात ते बेरोजगार म्हणून राहतात. आपण म्हणू शकतो की जे मजूर नांगरणी किंवा कापणीच्या काळामध्ये रोजगारीसाठी लावले जातात ते बाकी वेळी बेरोजगार म्हणून राहतात. हे झाली हंगामी बेरोजगारी. आणि तिसरे आपण म्हणू शकतो की अदृश्य किंवा छुपी, त्यालाच प्रच्छन्न किंवा न्यून बेरोजगारी असेही म्हणतात. एखादे काम करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मनुष्यबळ कार्यरत असेल तर तेथे छुपी बेरोजगारी आढळते. म्हणजेच त्या कामातून काही व्यक्ती मुक्त केल्यासही होणाऱ्या उत्पादनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. म्हणजेच त्या श्रमिकांची किंवा कामगारांची सीमांत उत्पादकता जी आहे ती शून्य असते. आपण म्हणू शकतो की शेतामध्ये एकाच कामात चार श्रमिक काम करतात. ही झाली अदृश्य बेरोजगारी. आता आपण पाहू शहरी भागातील. शहरी भागातील बेरोजगारीमध्ये पहिली आहे ती म्हणजे कमी प्रतीची बेरोजगारी. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या कार्यक्षमतेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते, म्हणजे एक उच्च शिक्षित व्यक्ती अतिशय कमी प्रतीचे काम करत असतो, म्हणजे एखादा एम ए पास व्यक्ती कारकून म्हणून काम करतो. यानंतर पाहू सुशिक्षित बेरोजगारी. जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात त्या प्रकारच्या बेरोजगारीला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे विकसित देशातील बेरोजगारी. यापैकी पहिली आहे ती चक्रीय बेरोजगारी. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी व मंदीची चक्र येत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये जर का तेजी आली तर रोजगार वाढतो, कारण उत्पादन वाढलेलं असतं त्यामुळे रोजगारही वाढतो. आणि जर का मंदी आली तर नोकऱ्या काढून घेतल्या जातात, परिणामी बेरोजगारीही वाढत असते. त्यानुसार निर्माण होणाऱ्या बेरोजगारीलाही चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. आपणास माहिती आहे की 2009 अमेरिकेमध्ये ही महामंदी आली होती. त्या काळात जवळपास 3 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्याला आपण चक्रीय बेरोजगारी असे म्हणू शकतो. यानंतर आहे संघर्षजन्य किंवा घर्षणात्मक बेरोजगारी. विकसित देशात जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात किंवा नवीन उद्योग जुन्या उद्योगांची जागा घेतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते. रेडिओ, HMT यासारख्या कंपन्या बंद पडल्या, त्यात जे कामगार होते ते बेरोजगार झाले. त्याऐवजी आता आयपॉडने जागा घेतली. त्यामुळे नवीन लोकांना काम भेटले आणि जे आधीचे कामगार होते ते पूर्णपणे बेरोजगार झाले. त्यांच्याकडे दुसरे कोणते कौशल्य नव्हते त्यामुळे ते आता बेरोजगार म्हणून बसले. यानंतरची आहे ती संरचनात्मक बेरोजगारी. या प्रकारची बेरोजगारी ही विकसनशील देशात उत्पादन क्षमता कमी असल्याने निर्माण होते. बेरोजगारी पाहताना लॉरेन्स वक्ररेषा हे पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही वारंवारता वितरणातील असमानतेच्या प्रमाणाचे आलेखरूप प्रदर्शन म्हणजे लॉरेन्स वक्ररेषा आहे. जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये 10% लोकसंख्येचे उत्पन्न एकूण उत्पन्नापैकी 10% असेल, 20% लोकसंख्येचे उत्पन्न एकूण उत्पन्नापैकी 20% असेल तर समाजामध्ये उत्पन्नाची पूर्ण समानता आहे असे आपण सांगू शकतो. कारण वक्ररेषा एक्स अक्षाला 45° कोन करत असते. परंतु हा कोन जर का 45° पेक्षा कमी असेल
तर समाजात उत्पन्नाची विषमता आहे असे दिसून येते. आपल्या भारतामध्ये हा कोन 36% 36° इतका आहे. आपण असे म्हणू शकतो की भारतामध्येही फक्त उत्पन्नाचीच नव्हे तर वितरणाचीही खूप मोठी विषमता आहे. तर हे झालं बेरोजगारी व त्याच्या प्रकारांविषयी. रोजगार निर्मिती हे दारिद्र्य निर्मूलनाचे सर्वात महत्त्वाचे साधन असल्याने शासनाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाच्या व रोजगार निर्मितीसाठी विविध प्रयत्न केले आहेत. त्यासाठी बऱ्याच योजना कार्यक्रम आखले आहेत. त्या योजना कोणत्या ते कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.